लखीमपूर मध्ये घडलेल्या घटनेपासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी हा विषय प्रचंड लावून धरलेला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे, पण जी घटना घडलेली आहे त्या घटनेची चौकशी होऊ शकते, कारवाई होऊ शकते, त्या घटनेचा भारतीय जनता पार्टीशी उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट, केंद्र सरकार याच्याशी काय संबंध आहे मला कळत नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने ही घटना केली असा त्याच्यावर आरोप आहे. त्याला अटक झाली आहे, चौकशी होईल, चौकशीतून काही ते निष्पन्न होईल, पण त्यानंतरही हा विषय चालू ठेवणं आणि महाराष्ट्र बंदचा कॉल देणं हे न कळणार आहे. आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं, शिवसेना स्टाईल बंद करा, म्हणजे आमच्यात काही ताकद नाही. वारंवार जो मी मुद्दा मांडतोय उद्धवजींना की तुमच्या जीवावर हे मोठे होत चालले, तर बंद करायला ह्यांच्याकडे मॅनपॉवर नाही, ह्यांच्या समाजामध्ये कुठलाही धाक नाही आहे. शिवसेनेनं बंद केला म्हटल्यानंतर लोक लगेच घाबरतात. कोल्हापूर जिल्ह्यातले एक महान नेते असं म्हणाले की शिवसेना स्टाईलने बंद करा. मग हा जो बंद झालाय थोडाफार तो मनापासून झालाय. 10 व्यापाऱ्यांना, 100 व्यापाऱ्यांना, 1000 व्यापाऱ्यांना जाऊन आता त्यांचा इंटरव्ह्यू घ्या की नेमकी लखीमपूर मध्ये काय घटना घडली ते म्हणतील माहित. एक बस देशाला दगड पडला तर पुण्यामध्ये सुद्धा तिन्ही पक्षांचे नेते जाऊन व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना भेटून काय विनंती करतात, तुम्ही बंद करा, अहो तर 3 बंद करा, 3 चालू करा. म्हणजे लखीमपूर घटना त्या व्यापाऱ्यांना माहीत नाही. लखीमपूर घटनेमधलं अर्धी बाजून माहिती आहे की लखीमपूर घटनेमध्ये जीप घुसली, त्याच्यातून 4 जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिॲक्शन म्हणून 4 जणांना ठेचून मारलं. 4 जणांना ठेचून मारल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा मुलगा त्या कारमध्ये असेल, त्यालाही मारलं असतं. त्या खोलात मी जात नाही, तो माझा विषय नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री मुलगा होता ना, एफआयआर दाखल झाली, अटक झाली, चौकशी होईल, कारवाई होईल. महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत ना. 2 मोठी वादळं हे सरकार आल्यापासून झाली, म्हणजे बहुधा निसर्गाला यांचं सरकार मान्यच नाही. त्यांच्या सरकारात 2 वादळं आली, पण त्यातला भाग सोडा जो मी माझी भावना म्हणून मांडली, किंवा त्यांचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राला आपत्तीच आपत्ती, पण या आपत्तीमधून माणसाला न्याय मिळालेला नाही, नुकसान भरपाई मिळालेली नाही, मदत मिळाली नाही, त्याच्याबद्दल बंदचा कॉल नाही का? एखाद्या राज्य सरकारने सत्तेमध्ये असताना बंदचा कॉल देणं पहिलीच घटना आहे. सत्तेमध्ये आहात, कायदा सुव्यवस्था तुमची जबाबदारी आहे. मग कायदा सुव्यवस्था ही तुमची जबाबदारी असताना तुमचे कार्यकर्ते धक्के घेऊन फिरतायत आणि बंद करा याचा परिणाम बघावा लागतो म्हणतायत, हे सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाचं काम आहे. आणि मग जर सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची इतकी जाणीव आहे की 4 जण गेले त्याबद्दल महाराष्ट्र म्हणतो, तर मग 2 वादळं झाली त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. कर्जमाफीची घोषणा केली तर ती कर्जमाफी पण अर्धी झाली आहे आणि ज्यांनी वेळेवर कर्ज भरली त्यांना प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये घोषित केले, एकालाही मिळालं नाही. 2 लाखाच्या वरचं वन टाइम सेटलमेंट एकालाही मिळालं नाही. कोल्हापूरला महापूर, सांगलीला महापूर, चिपूरला महापूर नुकसान भरपाई नाही. जी नुकसान भरपाई घोषित झालेली आहे टाहो फोडून राजू शेट्टी सारखे भाजपचे टाहो पडून हे मांडतायत की 2019 GR इम्प्लिमेंट करा. साधी मागणी 2019, याचा अर्थ एक बरं झालं की या निमित्ताने सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना हे पटलं की 2019 साली आउट ऑफ द वे जाऊन एकूण जे काही गणित होती त्याच्या बाहेर जाऊन देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना मदत केली, नागरिकांना मदत केली, हे आता सगळ्यांनी मान्य केलं. आणि त्यामुळे लोकांची फापट पसरा मागणी नसते. 2019 GR इम्प्लिमेंट करा. 2019 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, पंचनामे न होता नुकसान भरपाई मिळाली. पंचनामे कसले करताय? 8-8 दिवस घरं शेत पाण्याखाली होती, पंचनामे कसले करताय? तर त्यामुळे कोल्हापूर, सांगली, चिपळूण,
रत्नागिरी याच्या महापुराचे नुकसान भरपाई नाही. आता जी अतिवृष्टी विदर्भात मराठवाड्यात झालेली आहे त्यातून काही शिल्लक नाही राहिले, पिकं नाही, जमीन शिल्लक नाही राहिले, त्याच्याबद्दल तुमची नुकसान भरपाई नाही. त्याची आता हुशार राजकारणी आहे, ते काय करतात एमपीएससीचा विषय निघाला की एक खसवी घोषणा करतात, एक 3 ऑगस्टच्या आधी एमपीएससीच्या सगळ्या जागा भरतात. आणि हळू सांगतात जागा म्हणजे काय, तर एमपीएससीच्या पुढावरच्या जागा, एमपीएससीच्या जागा म्हणजे एमपीएससीच्या नोकऱ्या. तसं त्याने काल एक हळूच घोषणा केलेली आहे, वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी कर्ज करू नका. वेळ कधी यायची आहे, पण त्या घरामधला एक मुलगा, एक मुलगी, एक बायको, एक मुलगा यांचं काय विजय विशेष महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 वर्षांसाठी चाललं आहे. लक्ष विचार काय झालं, आपण आज 5वा दिवस आहे, गेल्या 8 वर्षांमध्ये ज्या झाडी झाल्या त्या 7 दिवस चालले, आता ज्या झाडी चालल्या त्याचा 5वा दिवस आहे. याच्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. काही शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, आणि शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे आमच्याही म्हणत आहे, आम्ही शेतकऱ्यांचे लखीमपूरमध्ये 4 जण गेले तर ते बंद, आणि मग अपील करणार लोक बंद मध्ये सहभागी करायचं. बंद करा, माझं आवाहन आहे तुम्हाला, अपील आहे, आव्हानचा अर्थ चॅलेंज नाही, आव्हानचा अर्थ अपील. तुम्ही आत्ता फिरा आणि माधवारच्या 10 दुकानदारांना विचारा की लखीमपूर काय, लखीमपूर काय, कुठे आलं लखीमपूर. अशांना केवळ धाक निर्माण करून बंद करतात, हा कन्व्हिन्स होतोय लखीमपूर बहुत भीषण घटना असं दुकानं बंद करू. प्रश्नावर म्हटलं सगळं तुम्ही मागे टाकाल आणि माझी 30 लाईन चालवा. मी आणि देवेंजी वारंवार एवढंच म्हणतोय की बा आम्ही घोडेबाजार करणार नाही, आम्ही सरकार पाडणार नाही. हे सरकार ज्या प्रकारचा अंतर्विरोध आहे तर त्या अंतर्विरोधाची मोठी यादीच आहे ना. 3चा प्रभाग केला, चला एकच उदाहरण घेऊ, काँग्रेसने विरोध केला गेला, दुसऱ्या दिवशी सत्तेसाठी लगेच विरोध मागे, पण त्यातल्या काही जणांना त्याने कोर्टात पाठवून ठेवलं की 3च्या प्रभागात विरोध करा. असे रोज 100 विषय निर्माण होत आहेत. पवारांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला हे आता जुने राजे झाले, हां त्यांच्याकडे काही आता राजा हे नाव सुरलं तर काही राहिलं नाही, तर काय म्हटलं ते जमिनी गेलेल्या जमिनी. असा अंतर्विरोध खूपच वाढत चालला. आता यावर तुम्ही मी नाही, तुम्ही तर चांगले पत्रकार आहात, मी चांगला राजकीय नेते आहे, सामान्य माणूस म्हणाय की एवढे वाटतात म्हणजे कसं काय चालेल, पण म्हणजे ते भांडून भांडून दिवाळीला पडणार आहे का दसऱ्याला पडणार आहे मला ते बहुतेक प्रताप.